नमस्कार, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक सँडविचची रेसिपी. तर त्यासाठी मी इथे 3 अंडी घेतलेली आहेत फोडून. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे 2 अंडी देखील घेऊ शकता. आणि त्याचबरोबर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, आणि एक हिरवी मिरची खूप बारीक अशी कट करून घेतलेली आहे, आणि 2 ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत. त्यानंतर यातले कोणते मसाले वापरणार आहे मी सांगेलच. तर सर्वात अगोदर मी अंड्यामध्ये ॲड केलेली आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि त्याचबरोबर मी यामध्ये टाकते आहे चवीपुरतं मीठ, चिली फ्लेक्स. हे चिली फ्लेक्स तुम्ही मार्केटमधून विकत आणू शकता, किंवा मग घरी लाल मिरच्या ज्या असतात सुक्या मिरच्या, त्याला मिक्सरला ऑन ऑफ करून देखील चिली फ्लेक्स तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर मी इथे मिक्स मसाला थोडासा ॲड केलेला आहे. जर तुम्हाला लाल मिरची पावडर आणि चिली फ्लेक्स ॲड करायच्या नसतील तर तुम्ही थोडंसं काळी मिरी पावडर यामध्ये ॲड केली तरी देखील या सँडविचची टेस्ट खूप छान येते. एकतर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स आणि मिक्स मसाला यूज करू शकता, किंवा मग काळी मिरी पावडर मिक्स करू शकता. त्यानंतर मी याला व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे, जेणेकरून मीठ आणि मसाला एकाच ठिकाणी राहणार नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे गॅसवरती अंड तळण्याचा जो माझा तवा आहे तो ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे बटर. तर मी इथे बटर ॲड केलेलं आहे. आणि आता मी यामध्ये हे अंड्याचं जे मिश्रण आहे ते टाकलेलं आहे. त्यानंतर लगेचच मी यावरती जे ब्रेडचे स्लाईस आहेत ते टाकलेले आहेत, आणि त्याला पलटी देखील करून घेतलेलं आहे, जेणेकरून दोन्ही साईडने स्लाईसला टेस्ट येईल. आणि आता आपण 1-2 मिनटं स्लो फ्लेमवरती हे अंडं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये हे एक सँडविच तयार होतं. अशाच झटपट रेसिपींसाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट्स करत जा, आणि अजून लोकांसोबत देखील माझ्या चॅनलची लिंक शेअर करत जा. तर तुम्ही ते बघू शकता, अंड एका बाजूने अर्धवट असं शिजलेलं आहे, आणि आता मी त्याला दुसऱ्या साईडने देखील शिजवून घेते आहे. आणि अशा पद्धतीने त्याला फोल्ड करते आहे. तर अशा प्रकारे मिनिटभर मी आता दोन्ही साईडने व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी याला आता प्लेटमध्ये सर्व्ह करून घेते. आणि अशा प्रकारे कटरनी मी याला कट करून घेते. अशा प्रकारे इथे तयार आहे झटपट होणारं असं एक सँडविच. तर अशा प्रकारे एक सँडविच तुम्ही देखील नक्की ट्राय करा, आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुम्ही बघू शकता किती टेम्प्टिंग दिसतंय. तर चला मग पुन्हा भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. टिल दॅन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.